दृष्टिकोनातून? सगळ्यात पहिलं असं आहे की हे जे यश मिळालं त्याच्यामध्ये आम्ही शिल्पकार वगैरे नाही, जनता शिल्पकार आहे. शिवसेनेचे म्हणाल तर आमचे पक्षप्रमुख, त्यांच्यावर आम्ही सगळे ज्या लढाईमध्ये उतरलो, आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता कार्यकर्ता यांनी ह्यावेळेला ही स्वाभिमानाची लढाई समजून एका जिद्दीनं मैदानात उतरले आणि हे युद्ध महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलं, देशामध्ये सुद्धा युद्ध जिंकलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये काही लोक असं म्हणत होते आम्ही मिशा कापून फिरू किंवा आम्ही राजकीय संन्यास घेऊ. निवडणुकीच्या मैदानात अशी भाषा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी बोलावी लागते, हे आम्ही मान्य करतो. पण आम्हाला, मी काय म्हणत होतो की आम्हाला ती 30+ जागा मिळतील आणि तेवढ्या मिळालेल्या आहेत. 30+ अपेक्षा जास्त होती. आमच्या काही जागा ज्या आहेत आम्ही पाहिलं असं, आता काल अमोल कीर्तिकरांची जागा, ही जागा समोरचे लोक जिंकलेले नाहीत, त्यांनी जागा चोरली. मी चोरली म्हणतो. आपल्या हातात सत्ता आहे, आपण अधिकाऱ्यांना दमदाटी करू शकता, आपण माणसं विकत घेऊ शकता. त्या ताकदीवर लोकशाहीमध्ये अशा चोऱ्या माऱ्या देशभरात झाल्या त्या निवडणुकीमध्ये. देशभर बिहारला सुरू आहे या चोऱ्या माऱ्या, या क्षणी मुंबईत ही चोरी झाली, अन्य काही ठिकाणी असे प्रकार झाले. नाहीतर 30 ते 35 हा जो आम्ही आकडा देत होतो, आम्ही नक्की 35 गाठला असतं. पण काही चोऱ्या होतील हे गृहित धरून आम्ही साधारण 30 आकडा सांगितला. हे महाविकास आघाडीचंच यश आहे. 3 पक्ष एकत्र राहिले, 3 पक्षाचे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आणि त्याच्यामुळे एका जिद्दीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी, हा काँग्रेसचा आहे का, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का, हा शिवसेनेचा आहे का, हा विचार न करता एकत्रितच आम्ही एकत्रित जे काम केलं त्याचा हा परिणाम आहे. आम्ही 21 जागा लढल्या, आमच्या वाट्याला 9 विजय आले. काही विजय आमच्या थोडक्यात हुकले, नाही तर आम्ही साधारण 13-14 असं आमचं गणित होतं का, आम्ही 14-15 नक्की जिंकत होतो. असं कालचे आपण पाहिलं, शरद पवार साहेबांनी सुद्धा 10 जागा लढून 8 जागा जिंकल्या, काँग्रेस पक्षानं सुद्धा 13 जागा जिंकल्या. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा एकत्र काम करत होता, कुठेही संघर्ष नव्हता. आता पुढे काय, कारण महाविकास आघाडी